येऊ का? या या बसा. आम्ही दोघेही आलो, एक विषय बोलायचा होता. वेळेवर आला हा. इथे काही झालं का? सांगतो, आधी तुम्ही सांगा. श्रीपादची पत्रिका मी पाहिली, एक अनुष्ठान करून ही ध्यान लावलं, एक गुप्त गोष्ट मला जाणवली, ती तुम्हाला सांगायची. सांगा बोपन्ना. श्रीपादने दोघांना बरं केलं, त्यांनी वचन दिलंय की तो तिघांनाही बरं करेल, पण तिसऱ्याला बरं केलं तर तो थांबणार नाही इथे. हे काय बोलत आहात बोपन्ना? म्हणजे त्याचं वय 16 वर्ष होईपर्यंत देखील तो थांबणार नाही. बरं झालं तुम्ही हे इथेच सांगितलं, हे जर सुमतीने ऐकलं तर तिला ते सहनच होणार नाही. ठाऊक आहे मला, म्हणून तर इथे सांगायला आलो. निळवंती, अगे निळवंती. आले आले. अग ती घरातली काम करते ना वा. अहो पर पाणी कोणी आणायचं? मला एक लिहिलं तर होते का आता? या भागात समज आहे बघ, पण पाणीच नाही. काय करायचं? अगे येतेस का नाही आता? भाकर करून ठेवली आहे, भाजी भी केली, बा खाऊन घे. हा किती गुडी आहे माझी पोर. आणि मी आणते पाणी, तू थांब घरात. एकली जाणार आहे का? वय मी ऐकलीच जाणार. आणि मी का नग? येताना महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करायचा असतोय मला, की तो उगा तुझी घाई सुरू असती. बघितलं असा या पोरीच. मी गेले ग. हे बघ, तुला सगळ्यांनी समजावून सांगितलंय, पण तू ऐकतच नाहीस कोणाचं. श्रीपाद दादांनी मला कसं बरं केलं तसं तुलाही करेल ना. तुझा श्रीपाद दादावर विश्वास नाही का? हे बघ, आता तुम्हा सगळ्यांना मी जेवायला वाढते. तू पण खाऊन घे थोडस. जेवणार. अरे आवरले का गो बाई? आई तू ये ना, ये. हे हे सुद्धा आले. अगो बाई हो का? मला समजलंच नाही बघ. तुझ्या मागे काही कमी काम आहेत का? बघ ना, एकट्यामुळे सगळेजण उपाशी आहेत. वाटलंच मला. आई तुम्ही दोघही आलात, काळजीचं काही कारण नाही ना? यांना काही महत्वाचं बोलायचं होतं. काळजीच आहे का काही? तू लगेच विचार करायला लागू नको.
आईला सांगितलं तरी ती काळजी करणारच। आई चल आपण दोघे जाऊन भेटूया अण्णांना। मी जाईन म्हणून सगळे काळजीत आहेत। अण्णा अहो काय झालं? आलीस का तू? आम्ही बोलतच होतो। अहो आपण अचानक आलो तर घाबरले ना ती। सुमती तू अण्णांसाठी दूध घेऊन ये। अहो हो आणते मी, पण विषय काय आहे मला समजू तरी दे। मला तुम्हाला एक सांगायचं आहे, श्रावण सुरू होतो आहे आणि मी ध्यानासाठी एकांतात चाललो आहे। कुठे जाणार आहेस तू? जे काही करायचं असेल ना ते घरात राहून कर। तुम्ही मला थांबवू नका आणि अडवू नका, नाहीतर मी तुम्हाला दिसणार नाही। सुमती त्याच्या म्हणण्याप्रमाणे होऊ दे, पण तू कुठे आणि कसा राहणार? आमच्याकडे येतोस का तू? तुमचे प्रश्न तुमच्या अडचणी या न संपणाऱ्या आहेत, तेवढ्या पुरतं मला नाही पाहता येणार। योगी अवतार हरिणी ने केला संभाळ, हरतरीत योगी जन्मला। सुनिला योगी अवतार हरिणी ने केला संभाळ, हरतरीत योगी जन्मला। सूर्यासम तेज तयाला शेत अजून झालं नाही, तुला मारल्यावर जाणार आहे। केशव काय म्हणतीय? खरं आहे अजून शेत जळालं नाही। मारायला योगी अवतार हरिणी ने केला संभाळ, हरतरीत योगी जन्मला। योगी अवतार हरिणी ने केला संभाळ, हरतरीत योगी जन्मला। सूर्यासम तेज तयाला भरतरी नाथ दिव्य रूप नाथ जन्मला। सूर्यासम तेज तयाला अरे भरतरी, सर्व नाथ तुझी प्रतीक्षा करत आहेत।
साधू बुवा तुम्ही कोण आणि हित कसं? मी भरतरी नाथ, नाथ संप्रदायाचा सेवक, भ्रमण करत असतो, लोकांच्या कल्याणाचं काम करत असतो. बरं झालं भेटला. मला तहान लागली आहे, पाणी आहे का? तेच सांगतीये, बरं झालं भेटला. का, काय झालं? या भागात पाण्यासाठी लई वणवण आहे. म्हणजे? अहो, एवढं हंड पाणी आणायचं तर अर्धा दिवस त्यातच जातो. श्रीपाद, अजून एकदा विचार कर, असा एकटा नको रे जाऊस. मी साधना करून परत ये. नक्की येशील ना? हो. मला बरं कर असं हट्ट धरला म्हणून तू चाललास का? नाही, तुलाही मी बरं करेन, काळजी करू नको. येतो मी. तर तुला पाणी हवंय. वय, पण त्यासाठी चालत लांब जावं लागतंय साधू बुवा. या पुढे नाही जावं लागणार. म्हणजे? तुझ्या समोर जो दगड आहे तो बाजूला कर. पण त्यानं काय होईल? निळवंती ऐक, तुम्हाला माझं नाव कसं काय ठावं? तुझं लग्न पाळण्यात ठरलं आहे हे पण मला ठाऊक आहे. अहो खरंच की? तुला जे सांगितलं आहे ते कर. वय, हे बघा बाजूला केला दगड. हाताने, काठीने थोडं खोद बरं. वय, साधू बुवा इथे तर पाणी आहे, आम्हाला माहीतच नव्हतं. तुम्हाला तहान लागली होती ना? या पाण्याला नारळाच्या पाण्यासारखी चव आहे. काय सांगता? पण मी नाही प्यायचे. का? आता आहे ना? आधी महादेवाला मग म्या. हो का? येऊ का साधू बुवा? हो, ये.
शुभांभ होतो. येते. तुझी शिवभक्ती पाहिली आणि म्हणूनच या मातीतून पाण्याचा प्रवाह प्रकट केला. आवं निळावंतीचं कसं करायचं मोर? म्हणजे तुझ्या डोक्यात तरी काय आहे? आवं पाळण्यात लगीन लावलं आहे आपण तिचं, पण आता पोर मोठी झाली. तिच्या सासरच्या लोकांनी सांगून यायला पाहिजे की नाही असं म्हणतीस? मग एक काम करतो, मी जाऊन ठेवू का त्यांच्याकडं? होय, तरी त्यांनी स्वतःहून एकदा विचारायला पाहिजे होतं. बघा हे बघ, ह्या मानपणाच्या गोष्टी असतात. आपली मुलीकडची बाजू आहे असं बोलून नाही चालत. आपण गेलो म्हणून फरक पडत नाही. बर, मग कधी जात आहे तुम्ही? लेकीशी मी बोलतो की तिच्याशी काय बोलायचं आहे? तिला सासरी धाडायचं आहे म्हणजे ती नसणार आता? हाव मग, लेख म्हणजे परक्याचंच धन असत. नर्मदा नसेल ना तर मन नाही लागायचं माझं. महादेवा, आज तुला आंघोळ घालायची तर काय बी पायपीट करायला नाही लागली. तुझीच कृपा हाय देवा. देवा, येते मी. अवधूताय नमः.